टिळक यांविषयी दोन शब्द सांगणार आहे. लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे थोर स्वातंत्र्यवीर होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, असा त्यांनी जनतेला स्वराज्य लढण्याचा मंत्र दिला. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीतील चिखली गावी झाला. त्यांचे खरे नाव केशव असे होते. बाळ हे त्यांचे टोपण नाव होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती लोकांना एकत्र यावं म्हणून सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंतीची सुरुवात केली. धन्यवाद.